नातं परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा, आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस शुद्धतेला जोड आता होलमार्कची सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स नागोबा मंदिर जवळ मेन रोड पलूस, प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98-60-22-47-27 आणि 90-21-41-64-62। अलमट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेक्सचा विसर्ग, कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट। पलूस तालुक्यासह कृष्णाकाठी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे, तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदी ओसंडून वाहत आहे। पलूस तालुक्यातील आमणापूर येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रात्रीपासून सुमारे 1.5 फुटांची घट झाल्याचे पाहायला मिळाले। नागटाणे बंधारा येथे पाणी पातळी सकाळी 10 वाजता 14 फुटांवरून पुन्हा 11.6 फुटांवर खाली आली आहे। बंधारा वाहतुकीसाठी खुला आहे। पलूस तालुक्यातील भिलोडे येथे पाणी पातळी 20.2 फुटांवरून 18.5 फुटांवर आली आहे, तर कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे। आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणाचा पाणीसाठा 64.33 TMC वर पोहोचला आहे। गेल्या 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 3 TMC ची वाढ झाली आहे। धरणात एकूण आवक 36,007 क्युसेक्स आहे, तर धरणाच्या 20 पायथ्याग्रहातून कोयना नदी पात्रात 1,050 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। आज दुपारी 4 वाजल्यापासून विसर्ग वाढवून 2,100 क्युसेक्स करण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून गेल्या 24 तासातील पाऊस मिलीमीटरमध्ये याप्रमाणे: कोयनानगर 119 मिलीमीटर, नवजा 190 मिलीमीटर, महाबळेश्वर 154 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे, तर कर्नाटकातील अलमट्टी धरणाची पाणी पातळी 89.14 TMC वर गेली आहे। अलमट्टी धरणात 1,61,747 क्युसेक्सची आवक असून धरणातून 1,25,000 क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। आज 11 वाजल्यापासून अलमट्टी धरणाचा विसर्ग 1,50,000 क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात येत आहे। गेल्या 24 तासात अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यात 6.64 TMC वाढ झाली आहे। वारणा धरणाचा पाणीसाठा 28.93 TMC वर पोहोचला आहे।